विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते, तर विदर्भातल्या या 5 शहरांमध्ये का इतकं तापमान असतं याबद्दल हवामान विभागाचे संचालक मोहनलाल सह यांनी माहिती दिली. चला तर जाणून घेऊया ते काय म्हणाले. प्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते, त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची मे महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच प्रत्येकजण विदर्भात येण्याची हिंमत करत नाही. देशातील इतर शहरांच्या तुलनेत विदर्भातील या 4 ते 5 शहरांमध्ये तापमान इतके का वाढते, यामागील कारणे कोणती आहेत याचा शोध घेतला तेव्हा काही रंजक माहिती पुढे आली. विदर्भ हा प्रदेश कर्करेषेच्या अगदी जवळ असल्याने सूर्याच्या किरणाचा थेट मारा विदर्भावर होतो. सोबतच या भागात पठार किंवा डोंगर नाहीत, सपाट भूभाग आहे, त्यामुळे उत्तरांच्या राज्यातून विशेषतः राजस्थानकडून वाहणारे वारे थेट विदर्भापर्यंत येत असल्याने देखील येथील तापमान शहराच्या तुलनेत जास्त नोंदवले जात असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली. यावर्षी विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या शहरांचे दिवसाचे तापमान 45 ते 46 डिग्रीपर्यंत गेले होते, तर रात्रीच्या वेळी 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये नागपूरचा समावेश आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर भागांमध्ये देखील अनुभव विदर्भ काफी गर्म रहता है और यहाँ पे ज्यादातर मतलब अगर अधिकतम नहीं तो सेकंड थर्ड हाईएस्ट टेम्परेचर तो विदर्भ का आता है. जो राजस्थान के बाद सबसे गर्म जो है वो विदर्भ रहता है. तो इसका कारण ये है कि पहली चीज तो ये होता है कि एंटी साइक्लोनिक जो मूवमेंट होता है वहाँ पर नॉर्थ इंडिया में, उसके एंटी साइक्लोनिक सर्कुलेशन के कारण में नॉर्थ वेस्टर्ली जो विंड है, मतलब राजस्थान की तरफ से गर्म हवाएं आती है जो शुष्क और ड्राई होती है और हॉट होता है, तो उसके कारण हमारे यहाँ पे एक तो टेम्परेचर बढ़ता है. दूसरा ये है कि यहाँ पे सोलर रेडिएशन जो होता है उसकी इंटेंसिटी काफ़ी ज़्यादा होती है, क्योंकि हम लाइन ऑफ कैंसर के काफ़ी क्लोज है, तो वो एक इफेक्ट होता है कि एक डायरेक्ट सोलर रेडिएशन काफ़ी मिलता है, दूसरा विंड के थ्रू भी ड्राई एंड हॉट विंड आती है, और तीसरा रीज़न ये है कि इस एरिया में जो है प्लेन लैंड ज़्यादा है, यहाँ पर हिली एरिया नहीं है, तो इसलिए इस एरिया में जो है सॉइल जो है वो काफ़ी गर्म होता है. यहाँ की ज्योग्राफी इस टाइप से है कि ये जल्दी गर्म हो जाता है, तो उसके कारण यहाँ का टेम्परेचर ज़्यादा रहता है. चंद्रपुर वगैरह जो है ये सबसे हॉट इसलिए रहते हैं कि यहाँ पे इसके अलावा काफ़ी माइंस है, काफ़ी इंडस्ट्रीज हैं, थर्मल पावर प्लांट है, तो पॉल्यूशन लेवल भी काफ़ी ज़्यादा है, तो उसके कारण जो है वहाँ का टेम्परेचर बाकी जगह से 1-2 डिग्री ज़्यादा मिलता है. तो ये मूल कारण है, इनके कॉम्बिनेशन के कारण जो है विदर्भ काफ़ी गर्म होता है.